नमस्कार मित्रांनो, सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे, वातावरण तापलेलं आहे, सगळ्या बाजूने राजकीय घडामोडी चालू आहेत. प्रत्येकजण उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करतो आहे, बरेचजण उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये काही चॅनलवाले आहेत अजूनही मराठा आरक्षणाचं मटेरियल करत आहेत, जरांगे पाटलाचं मटेरियल करत आहेत, किंबहुना मराठा समाज फुटावा, जरांगे पाटलाच्या पाठीमागून बाजूला जावा यासाठी प्रयत्न करत आहेत. महत्त्वाच्या न्यूज चॅनल्सनी, एबीपी माझा असेल, लोकशाही असेल, किंवा असे जे काही न्यूज चॅनल्स आहेत, ह्या लोकांनी आता जरांगे पाटलाचं फुटेज दाखवायचं बंद केलेलं आहे. जे काही फुटेज दिसते ते यूट्यूबवरती दिसते, पण ते सुद्धा जायला नाही पाहिजे अशी एक पोटदुखी काही लोकांच्यामध्ये आहे. आणि त्यातून काही जण अपप्रचार करत आहेत की जरांगे पाटलांचे सहकारी आता लोकसभेचं तिकीट मागतायत. यामध्ये प्रॉब्लेम काय? म्हणजे ते जरांगे पाटलाचे सहकारी आहेत, ते मराठा आंदोलनामध्ये सहभागी आहेत, म्हणून त्यांनी लोकसभेत थांबायचं नाही, त्यांनी राजकारणामध्ये जायचं नाही? आणि मग मराठा समाज असा कोणता पक्ष आहे महाराष्ट्रामधला की ज्यामध्ये मराठा समाज नाही? म्हणजे काय तुम्हाला लोकांचं असं मत आहे? हे जे कोणी थोडे बहुत शहाणे आहेत, अतिशहाणे, त्या लोकांचं मत आहे की राजकारणातून महाराष्ट्र समाज बाजूला हो? नेमकी अपेक्षा काय? त्यामुळं हे सूडबुद्धीनं जे अपप्रचार तुम्ही करताय, ह्याला मराठा समाज येत किंचितही बळी पडणार नाही. बऱ्याचदा काय होत असतं, काही व्हिडिओला व्ह्यूज बऱ्यापैकी मिळतात आणि लोक नेमकं त्यात आहे काय ते पाहायला येतात. तुमच्यामध्ये काही 50,000 1,00,000 असं काही व्ह्यूज गेले म्हणून तेवढे सर्व लोक तुमचं मत पटलं ते ऐकण्यासाठी ऐकलं असेल भाग नाही, नेमकं म्हणतोय काय हे पाहायला ते लोक आलेले असतात. आज मी तुमच्या अपोजिट बोलत असेल तर मी सुद्धा तो व्हिडिओ पाहिलेला आहे, तुमचे समर्थक म्हणून पाहिलेलं नाही मी ते. नेमकं तुम्ही मत काय म्हणताय? मराठीच्या विषयी तुमच्यामध्ये किती पोटामध्ये विष आहे, डोक्यामध्ये विष आहे, ते पाहण्यासाठी बरेच लोक इथे येतात. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, निश्चितपणे आहे. जरांगे पाटील कुठं चुकत असेल तर त्यावरतीही टिप्पणी करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. परंतु सरकारनं अधिसूचना काढली, जर तुम्हाला हा सगळ्या सोऱ्याचा कायदाच पारित करायचा नव्हता तर ती अधिसूचना काढली का? आणि मग ती त्याचं रूपांतर कायद्यामध्ये करा अशी मागणी कुणी करत असेल ते चुकीची आहे का? काय टार्गेट तुम्ही करताय? आणि जरांगे पाटील ते स्वतःसाठी करत नाहीत, जातीसाठी करतायत. जे जे कोणी सांगतात की जरांगे पाटील मॅनेज झाले वगैरे वगैरे असं त्यांना भासवायचं असेल, त्या लोकांनी हेही बोलावं, सरकारलाही बोलावं किंवा तुम्ही अधिसूचना काढल्या आहे, समाज मागासलेला आहे, समाजाला गरज आहे, जरांगे पाटलाचं काहीतरी होईल, पण मराठा समाजाला तुम्ही अधिसूचना काढली तर सगळे सगळ्याचा कायदा पारित करा, हेही बोला ना. हे का बोलत नाही तुम्ही? म्हणजे जरांगे पाटलांच्या नावाखाली मराठ्याबद्दल तुमची असणारी मानसिकता तुम्ही दाखवताय आणि हे चुकीचं आहे. मराठा समाज आता इतका वेळ राहिलेला नाही. उलट जर यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असेल, त्याच्या सांगण्यामुळं कसं का होत असेल, तर हे ऐकून मराठा समाज परत आणखी एकच होणार आहे. आज मराठा समाजामधल्या बरेच लोकांनी काँग्रेसला खासदारकीचं तिकीट मागितलेलं आहे, भाजपला मागितलेलं आहे, मनसेला मागितलेलं आहे, राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी असतील, दोन्ही शिवसेना असतील, त्यांना मागितलेलं आहे. प्रत्येकजण मागतोय आणि मागत आहेत, तर यातले बरेच लोक ह्या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होते. ही काय पद्धत आहे? ह्याच्या सहकार्याने तिकीट मागितलं? व अख्खा मराठा समाजच ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहे, मग ज्यांना आंदोलनामध्ये सहभागी आहे त्यांनी तिकीट मागायचं नाही, खासदारकी मागायची नाही, आमदारकी मागायची नाही, सरपंचकी मागायची नाही, काहीच मागायचं नाही, बाहेर पडायचं. जरा डोके जागेवर ठेवा आणि त्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. हे असं काहीतरी चुकीच्या पद्धतीनं मत मांडून लोक येडे राहिले नाहीत. आता मला सांगा की लक्ष्मण हक्के यांनी मराठा आंदोलनाच्या काळामध्ये ओबीसीच्या बाजूने जी भूमिका मांडली, ओबीसीला न्याय भेटावून मांडली, त्यात काय वावगू नाही. परंतु मराठा समाजाच्या विरोधामध्ये तिने परखडपणे अतिशय टोकाची अशी भूमिका मांडली आणि आज ते शरद पवार यांच्या पार्टीकडून खासदार म्हणून थांबतायत. आणि तेच शरद पवार जरांगे पाटलांच्या पाठीशी येत असं तुमचं म्हणणं आहे? मग जर जरांगे पाटलांच्या पाठीशी शरद पवार सरकार जर कोणी नेता असेल तर त्याच नेत्या तोच नेता
ओबीसीच्या बाजूनं आणि मराठीच्या विरोधामध्ये अगदी विषारी पद्धतीनं मत मांडणारा एखादा व्यक्ती त्याला खासदारकी देईल का? आणि देणार असेल तर ती योग्य काय योग्य ह्या निकषावरती चर्चा होऊ शकत नाही. राजकारण हा टॉपिक वेगळा झाला. राजकारणामध्ये कोण कुठेही थांबू शकतं, कुठल्या जाती धर्माचं थांबू शकतं, त्याला काही चॅलेंज नाही आणि कुठल्याही पक्षामध्ये थांबू शकतं. आरक्षण हा एक सामाजिक विषय आहे आणि हे कोण कोण थांबायचे लोकसभा हे ते राजकीय विषय आहे. ह्या राजकीय विषयाचा सामाजिक विषयाची भेळमिसळ करून संभ्रम कृपया पसरू नये, भानावर या आणि सर्व समावेशक अशा भूमिका मांडा जेणेकरून समाजामध्ये तिढ निर्माण होणार नाही. जय महाराष्ट्र.